आजचे हा पुढे सटी अर्थ आत्म्यांसाठी पुढील मिसा बालविना धुमी मेरू डिसोसा कुटुंबातील सर्व मृत व्यक्ती पीटर गोम्स सिसिलिया अगस्टिन किनी पीटर गोम्स जॉना मनवेल व कैतान किनी पीटर इनास गोम्स ॲग्नेस कोल्या व मदलन बेंडोमार फ्रान्सिस व फिलोमिना कोल्या जॉन मनवेल मर्शा आभाळासाठी संत जॉन बोटीवर वेलंकनी माऊलीचा आशीर्वाद द्यावा म्हणून मसिया बोटीवर वेलंकनी माऊलीचा आशीर्वाद द्यावा म्हणून संत पीटर गाव परिवारावर वेलंकनी माऊलीचा आशीर्वाद कुटुंबावर वेलंकनी माऊलीचा आशीर्वाद द्यावा म्हणून पाचारण मिळावे म्हणून प्रार्थना ऑली डिसोजाच्या वाढदिवसानिमित्त देवाचे व माऊलीचे आभार वाढदिवसानिमित्त देवाचे आभार लुईजा डिसोजाच्या वाढदिवसानिमित्त येशूचे व मरिया मातेचे आभार वेलंकनी माऊलीचे आभार नायडॉनच्या वाढदिवसानिमित्त येशूचे व माऊलीचे आभार पवित्र आत्म्याचे व वेलंकनी माऊलीचे आभार आजार बरा झाल्याबद्दल वेलंकनी माऊलीचे व संत अंतोनीचे आभार देवाचे व माऊलीचे आभार नवीन गाडीवर आशीर्वाद असावा म्हणून तसेच आपणा सर्वांच्या हेतूसाठी या मिसा बलिदानामध्ये प्रार्थना करूया. झेंडा वंदनाची प्रार्थना. प्रभूच्या दूताने मरेला संदेश दिला. नमो कृपापूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पहा मी प्रभूची दासी आहे. नमो कृपापूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. आणि देव शब्द मनुष्य झाला. नमो कृपापूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावेत म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तुझ्या पुत्राच्या देहदानाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रुसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. हे मायाळू कुमारी मरिये, जो कोणी आपल्या संरक्षणासाठी तुझ्याकडे धावत आला, तुझे सहाय्य मागितले व तुझ्या मध्यस्थीची याचना केली, त्याच्याकडे तू पाठ फिरवलीस असे कोणी कधी ऐकले नाही हे तू जाणतेस. हे परमश्रेष्ठ कुमारी माते, तुझ्या चांगुलपणावर विसंबून मी पश्चातापी पापी तुझ्याकडे धाव घेतो, तुझ्याजवळ येतो आणि तुझ्यापुढे उभा राहतो. हे देवपुत्राच्या माते, माझी विनंती नाकारू नकोस, तर कृपा करून ती ऐक आणि मान्य कर. आमेन. वेलंकनीच्या आरोग्यदायी स्वामिनी अम्मासाठी प्रार्थना कर. वेलंकनीच्या आरोग्यदायी स्वामिनी भारतासाठी प्रार्थना कर. वेलंकनीच्या आरोग्यदायी स्वामिनी जगाच्या शांततेसाठी प्रार्थना कर. नवीनाचा पाचवा दिवस आणि आजच्या मिसाचे आयोजन संत पीटर विभाग करत आहेत. त्याचप्रमाणे आजच्या पवित्र मातेचा बावटा उंचावणार आहेत कस्त्या व कोल्या.
माझ्या हृदयात नवीन गाणे मर्या देत आहे माझ्या हृदयात नवीन गाणे मर्या देत आहे आनंदाने गाऊया जीवंत राहूया मर्येची स्तुती करूया पिता पुत्राणि पवित्रात्मा ह्यांच्या नावे आमेन आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा नवेनाचा पाचवा दिवस विषय पवित्र मरिया सहनशील स्त्री प्रस्तावना पवित्र मरिया देवदूताला आपली संमती देते आणि देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्याचे आव्हान स्वीकारते सदैव ईश्वरी इच्छेप्रमाणे जीवन जगणे म्हणजे सहनशीलतेचे जीवन मरिया मातेची मूठ कधीच बंद नसते तिची मूठ इतरांसाठी सतत उघडी असते मरिया मातेचे उघडे हात हे सेवेचे प्रतीक आहेत सतत सेवा करण्यास गरजवंतांना मदत करण्यास व इतरांच्या अडीअडचणीत धावून जाण्यास मरिया माता आपल्या सर्वांसाठी एक आदर्श आहे परमेश्वराने मानवाचे तारण करण्यासाठी स्वपुत्राला जगात पाठविण्याचे योजिले स्वपुत्राचा जन्म कुमारिकेपासून व्हावा ही योजना त्यासाठी पवित्र मरियेला निष्कलंक जन्म देऊन तिची तयारी केली तरीही देवपुत्राला शारीरिक जन्म देण्यासाठी तिची संमती गाब्रियल देवदूतांद्वारे मिळाली संपूर्ण आयुष्यभर तिला निष्पाप असे राखले ख्रिस्ताच्या सार्वजनिक जीवन कार्यात मरियेने स्वतःला वाहून घेतले कारण ती सहनशील होती येशू ख्रिस्ताच्या जन्माचा संदेश ऐकल्यापासून तर प्रभू ख्रिस्ताच्या मरणापर्यंत तिच्या जीवनात खूप मोठे मोठे प्रसंग आले भयानक अशी वादळे आली खूप कठीण प्रसंगातून जावे लागले पण तिने सर्व सहन केले ती कुमारी असून देवाची आज्ञा पाळली व आम्या पापियांसाठी तारण करण्यासाठी देवाच्या योजनेला सामोरी गेली जीवनात मोठी सहनशीलता बायबलमध्ये पवित्र मरिया कशाप्रकारे दुःखाला सामोरी गेली आहे अशा प्रसंगांतून सहनशीलतेचे द्वारे जीवन जगले आहे हे दाखवून दिले आहे म्हणून ती सहनशीलतेची जगत माता आहे अशा या पवित्र मातेचा सन्मान करीत असता देवाजवळ तिच्या मध्यस्थीद्वारे सहनशीलतेचे दान मागूया या पवित्र मिसाबळीमध्ये आणि पवित्र नोव्हेनामध्ये सहभागी होत असताना आपण आपल्या मनाची तयारी करूया एक माणूस म्हणून आपल्या हातून अपराध घडत असतात पाप घडत असतात चुका घडत असतात त्या सर्व पापांची चुकांची अपराधांची परमेश्वराकडे क्षमा मागूया आणि या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी स्वतः पात्र बनूया सर्व शक्तिमान परमेश्वरा जवळ जवळ मी कबूल करतो की कल्पनाने शब्दाने कृत्याने वैगेने मी फार पापी केले आहे माझा अपराध कुमारी पवित्र मरिया सर्व देवदूत व सर्व संत यांना वर्तमान बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वर प्रार्थना करा
सर्वसमर्थ परमेश्वर आम्हाला दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. दया सागरा करी दया पतित पामरा दावी करुणा तवले गया हे स्वामी पिता दया सागरा प्रिय कृष्ण आपण प्रार्थना करूया. हे प्रभो सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या लोकांना अखंड शारीरिक व मानसिक आरोग्याचा आनंद लाभू दे. कुमारी मरेच्या प्रार्थनेचे सहाय्य आम्हाला मिळू दे. या जीवनातील दुःखातून आम्हाला मार्ग दाखव आणि सार्वकालिक जीवनाचे सुख दे. ही प्रार्थना तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्वकाळ जिवंत राहणारा आणि राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. पौलाची करिंथीकडस पहिले पत्र यातून वाचन. कोणीही स्वतःला फसवून घेऊ नये. या युगाच्या दृष्टीने आपण ज्ञानी आहो असे जर तुमच्यापैकी कोणाला वाटत असेल तर त्याने ज्ञानी होण्याकरता मूर्ख व्हावे, कारण ह्या जगाचे ज्ञान देवाच्या दृष्टीपण आहे. तो ज्ञानाचा त्यांच्याच धूर्तपणात धरतो असा शास्त्रलेख आहे, आणि ज्ञानाचे विचार व्यर्थ आहेत हे परमेश्वर ओळखतो असा दुसरा शास्त्रलेख आहे. म्हणून माणसांविषयी कोणी अभिमान बाळगू नये, कारण सर्व काही तुमचे आहे. पौल असो, अपोलोस असो अथवा केफा असो, जग असो, जीवन असो अथवा मरण असो, वर्तमानकाळच्या गोष्टी असोत अथवा भविष्यकाळच्या गोष्टी असो, सर्व काही तुमचे आहे. मी ख्रिस्ताचे आहात आणि ख्रिस्ताचा आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. आपला प्रतिसाद. पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे. पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे. पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे. जग आणि त्यात राहणारे परमेश्वराचे आहे, कारण त्यानेच सागरावर तिचा पाय घातला, त्यानेच जलप्रवाहावर तिला स्थिर. प्रतिसाद. पृथ्वी तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे. परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल? त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील? त्याचे हात स्वच्छ आहेत, त्याचे मन शुद्ध आहे. तो आपले चित्त असत्याकडे लावत नाही. तो आपल्या शेजाऱ्याला फसवण्यासाठी कपटाने शपथ वाहत नाही. प्रतिसाद. पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे. त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल. आपल्या उद्धारक देवाच्या हातून तो नीतिवान ठरेल. त्याला शरण जाणारे हेच लोक आहेत. हे याकोबाचे देवा, तुझ्या दर्शनासाठी उत्सुक असलेले हेच आहेत. प्रतिसाद. पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे. जयघोषासाठी सर्वांनी उभे राहा. Hallelujah.
प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मत्तेच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभु तुझा गौरव असो. येशू ख्रिस्ताचा जन्म या प्रकारे झाला. त्याची आई मरिया हिचे योसेफास वागदान झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. तिचा पती योसेफ नीतिमान होता व तिची बेअब्रू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला. असे विचार मनात घोळत असता पहा प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, योसेफा दाविदाच्या पुत्रा, तू मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारील. हे सर्व अशासाठी झाले की प्रभूने संदेष्टाच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. ते असे, पहा कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इमॅन्युएल हे नाव देतील. त्या नावाचा अर्थ आम्हा बरोबर देव. तेव्हा झोपेतून उठल्यावर त्याने प्रभूच्या दूताने सांगितल्याप्रमाणे आपल्या पत्नीचा स्वीकार केला, तरी तिला पुत्र होईपर्यंत त्याने तिला जाणले नाही. त्याने त्याचे नाव येशू असे ठेवले. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ता ठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधुरानी भगिनीनो, आपण ज्या समाजातून किंवा कुटुंबामधून येतो त्या कुटुंबामध्ये त्या समाजामध्ये अनेक समस्या उद्भवतात, अनेक प्रश्न आहेत, अनेक भांडणं तंटे आहेत. आणि अनेक वेळेला कुटुंबामध्ये असं दिसून येतं की कुटुंबातील शांती अबाधित राहण्यासाठी, भांडण तंटे टाळण्यासाठी, शिवीगाळी टाळण्यासाठी कुटुंबातील अनेक माणसं उघड्या डोळ्यांनी अन्याय पाहतात. कुटुंबातील अनेक माणसं जे काही चाललं आहे ते ऐकतात, परंतु त्याबद्दल वाच्यता करत नाही, त्याबद्दल काही बोलत नाहीत. गुपचूप मूक गिळून बसतात. कारण जर एखाद्या व्यक्तीने कुटुंबामध्ये ह्याबद्दल वाच्यता केली, बोललं, तर त्या ठिकाणी भांडण निर्माण होण्याचा संभव असतो किंवा कुटुंबातील शांती बिघडण्याचा संभव असतो. आणि ह्यालाच कुठेतरी आपण माणसाची व्यक्तीची सहनशीलता असे म्हणतो. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, अशा सहनशील व्यक्ती आपल्याला प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक कुटुंबामध्ये दिसून येतात. आणि खरोखरच ह्या सहनशील वृत्तीमुळे कुटुंबातील शांती अबाधित राहते. जे भविष्यामध्ये होणारे भांडणं तंटे आहेत
ते निकालात निघतात आणि त्या ठिकाणी शांतीचं राज्य प्रस्थापित होतं. आजच्या शुभवर्तमानामध्ये सुद्धा आपल्याला असंच काहीतरी दिसतं. पवित्र मरियेचं सोयरीक योसेफाबरोबर झाली होती आणि लवकरच त्यांचं लग्न होणार होतं, परंतु त्या अगोदर गॅब्रियल देवदूताने पवित्र मरियेला परमेश्वर पित्याचा संदेश दिला आणि तिला सांगितलं, तू गर्भवती होशील आणि तुला पुत्र होईल. तिने गॅब्रियल देवदूताला होकार दिला, तुमच्यासाठी माझ्यासाठी आपल्याला ख्रिस्त मिळावा, पापापासून मरणापासून आपली सुटका व्हावी, यासाठी ती गॅब्रियल देवदूताला हो म्हणाली. परंतु ह्या हो म्हणण्यामध्येच पवित्र मरियेच्या दुःखाला सुरुवात झाली हे आपण सर्वजण जाणतो. प्रिय बंधूनो आणि भगिनीनो, ह्या ठिकाणी तिची बदनामी झाली समाजामध्ये. तिच्या नातेवाईकांनी आणि तिच्या कुटुंबांनी सुद्धा तिला कदाचित ह्याबाबत दुष्ण दिली असतील, हे तू काय केलंस, जरी तो परमेश्वराचा दूत असेल तरी तू त्याला होकार कसा काय दिला, तुला कळत नाही का तुझी सोयरीक योसेफाबरोबर झालेली आहे. प्रिय बंधूनो आणि भगिनीनो, परंतु ही मुलगी शांत राहिली. एवढंच नाही, आजच्या शुभवर्तमानामध्ये सांगितल्याप्रमाणे तिचा प्रियकर, तिचा जोडीदार योसेफ ह्याने देखील तिच्यावरती संशय घेतला. परंतु एका अर्थाने तो नीतिमान होता, म्हणून त्याने मनामध्ये असा विचार केला की हे काय, मी अद्याप तिला नीट जाणलं नाही, मी तिला पाहिलं नाही, मी तिला स्पर्श केला नाही आणि ती गर्भवती कशी काय झाली, आणि तिची बेआबरू टाळण्यासाठी आता मला काय केलं पाहिजे, तिला गुपचूप सोडून दिलं पाहिजे. आणि तिला सोडण्याचा असा विचार योसेफाच्या मनामध्ये आला असता प्रभूचा दूत त्याला स्वप्नामध्ये दर्शन देतो आणि त्याला म्हणतो की योसेफा, दाविदाच्या पुत्रा, पवित्र मरियेचा पत्नी म्हणून स्वीकार कर, कारण ती कोणाच्या पापामुळे किंवा शारीरिक संबंधामुळे गर्भवती झाली नाही, तर परमेश्वराचा पुत्र तिच्या उदरी वाढत आहे, पवित्र आत्म्याची छाया तिच्यावरती आहे आणि म्हणून ती गर्भवती आहे आणि म्हणून तिचा पत्नी म्हणून स्वीकार कर. प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, हे पवित्र मरियेला कळलं की माझा प्रियकर, ज्याच्याबरोबर मी माझा संसार थाटणार आहे, कुटुंब मी निर्माण करणार आहे, तो भावी माझा पती माझ्यावरती संशय घेतो. त्यावेळेला तिने त्याला प्रतिकार केला नाही, तिने त्याला उलट उत्तर दिलं नाही, तर ती शांत राहिली आणि तिने हे दुःख सहन केलं. प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, कधीतरी कुटुंबामध्ये शांत राहणं गरजेचं असतं. खूप बोललं आणि खूप अकलेचे तारे तोडले तर त्या ठिकाणी काय होतं, भांडणं निर्माण होतात. म्हणून अनेक वेळेला आपण काही गोष्टी निरीक्षितो, अनेक गोष्टी पाहतो, पण आपल्याला गप्प बसावं लागतं. अनेकदा गप्प बसल्यामुळे त्या ठिकाणी शांती निर्माण होते आणि तेथे जी शांती आहे ती वाढत जाते. अन्यथा अनेक वेळेला भांडण तंटे निर्माण होतात आणि हे भांडण तंटे कोर्ट कचेरीपर्यंत जातात, विकोपात जातात, हे आपणा सर्वांना ठाऊक आहे. प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, आपल्या सर्वांचं कुटुंब आहे आणि मी जे पुढे गोष्टी सांगतो त्या अनेकदा आपल्या कुटुंबामध्ये आपल्याला पाहाव्या लागतात, अनेकदा आपल्याला त्या अनुभव्या लागतात. अनेकदा माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, घरामधील तरुण मुलगा बाहेर गेलेला असतो, रात्री 2 वाजता, पहाटे 3 वाजता तो पार्टीवरून किंवा इतर मित्रमंडळीच्या पार्टीवरून तो घरी येतो, खूप दारू प्यालेला असतो, घरातील माणसं सगळी झोपलेली असतात आणि अशा वेळेला तो खिडकीचं दार वाजवतो आणि आपल्या आईला उठवतो, कारण त्याला माहिती असतं आई एकच अशी व्यक्ती आहे कुटुंबामध्ये, ती सर्व काही शांतपणे सहन करते. तिच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात, परंतु ते अश्रू ती कधीही दाखवत नाही.
आणि ती कुटुंबामध्ये शांती निर्माण करण्याचा प्रयत्न करते. आणि मग दारू पिऊन आलेल्या ह्या मुलासाठी ती दरवाजा उघडते, त्याला पाणी देते आणि मग त्याला झोपवते. त्याला तो नशेमध्ये असतो, ते सॅन्डल, त्याचे शूज, चप्पल ती बाहेर काढते आणि त्याला अंगावरती चादर घालून झोपवते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर घरातली इतर माणसं विचारतात, कुठे गेला होता, किती वाजता आला, दारू पिऊन आला होता का? तर माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनींनो, घरातली आई मुलाचे अपराध पदराखाली लपवते. आणि माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनींनो, अशा प्रकारे झालेली घटना ती कोणालाही सांगत नाही आणि कुटुंबातील शांती ती अबाधित ठेवते. त्याला म्हणतात त्या बाईची सहनशीलता. होय माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनींनो, पण कधीतरी हे उघडकीस येतं का? कारण एक व्यक्ती किती सहन करणार, किती वेळा आपले अश्रू लपवणार आणि मग त्या ठिकाणी पुन्हा अशांती निर्माण होते, पुन्हा तेथे भांडण तंटे निर्माण होतात. आणि म्हणूनच बेजबाबदारपणे वागणाऱ्या तरुण तरुणींनी नेहमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की एखादी कुटुंबातील व्यक्ती सहन करत असेल तर आपण इतका त्रास द्यायचा त्या माणसाला, त्या व्यक्तीला, की त्यांची सहनशक्ती तुटेल आणि नंतर त्या ठिकाणी भांडणं निर्माण होतील, अशांती निर्माण होईल आणि सगळ्या गोष्टी विकोपात जातील. इतक्यापर्यंत आपण कोणाच्याही सहनशक्तीचा अंत पाहू नये अशी मी आज तुम्हाला विनंती करत आहे. कुटुंबातील आपण घटक आहोत, कुटुंबातील आपण सभासद आहोत. ज्याप्रमाणे काही हक्क आपले असतात त्याप्रमाणे काही कर्तव्य देखील आपली असतात. मग आपण लहान मुलं असो, तरुण तरुणी असो, आई वडील असो किंवा आजी आजोबा असो, वयस्कर असो, म्हातारे कोतारे असो, प्रत्येकाची काहीतरी जबाबदारी असते. मोठ्या लोकांनी किती सहन करायचं, अशिक्षित लोकांनी शिकलेल्या लोकांचं किती सहन करायचं. प्रिय बंधूंना आणि भगिनींनो, प्रत्येक माणसाच्या सहनशक्तीला कुठेतरी अंत असतो. आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आजच्या विषयावरती मननचिंतन करत असताना पवित्र मरियेकडे आपण पाहिलं पाहिजे. तिने ही बदनामी, तिने ही सर्व प्रकारची शुभवर्तमानातील घटना सहन केली, परंतु आपलं तोंड उघडलं नाही, शांत राहिली आणि कुटुंबातील शांती, कुटुंबातील भांडणं ह्याच्यावरती तिने ताबा मिळवला. अशा प्रकारचा ताबा सहनशील वृत्तीने आपल्याला देखील कुटुंबावरती, समाजावरती मिळविता यावा. आणि पवित्र मरियेचा हा सहनशीलतेचा जो गुण आहे, हे कौशल्य आहे, ते आपल्या प्रत्येकामध्ये उतरावं. म्हणून आजच्या नोव्हेनामध्ये आणि पवित्र मिस्सामध्ये पवित्र मरियेची कृपा मागूया. आमेन. आपल्या सर्व गरजा आणि विनंत्या आपण पवित्र मरियेच्या चरणाशी अर्पण करूया. आपलं उत्तर असेल, वेलंगणी माते देवाचे माये, अम्मासाठी मांगाता व मरणाचे वेळे. तक्तो जीवन नवे मी माझे, ख्रिस्त जगत असे मम जीवनी. आपल्या धर्माची धुरा वाहणारे आपले परमगुरु स्वामी, आपले महागुरु स्वामी, सर्व धर्मगुरु, धर्मभगिनी व व्रतस्थ या सर्वांना देवराज्याची मूल्य आपल्या शब्दाद्वारे व कृतीद्वारे जगजाहीर करता यावी, त्यासाठी त्यांना परमेश्वराची कृपा मिळावी म्हणून आपण वेलंकणी मातेच्या मध्यस्थीने याचना करूया. वेलंकणी माते देवाचे माये, अम्मासाठी मांगाता व मरणाचे वेळे. ख्रिस्ता अमुच्या अंतरप्रकाशा जीवनाची एकच तू आशा. सर्व पालकांनी आपल्या मुलांना चांगले संस्कार द्यावेत, त्यांना देवराज्याविषयी शिकवण द्यावी, स्वतः परमेश्वराच्या वचनाप्रमाणे वादनेप्रमाणे वागून मुलांपुढे चांगला आदर्श ठेवावा,
दुखाला सामोरे जाऊन पवित्र मरियेप्रमाणे सहनशीलतेची जाणीव करून द्यावी म्हणून आपण वेलंकनी मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. वेलंकनी माते देवाचे माई आम्हासाठी मागाता व मरणाचे वेले. प्रभु मज तव आधार हवारे साया विना तव जगू कसारे. आपल्या धर्मग्रामात जे कोणी दुःखी कष्टी आजारी व वयोवृद्ध आहेत अशांना परमेश्वराच्या दैवी प्रेमाचा स्पर्श व्हावा. तसेच अनेक लोक अतिपावसामुळे पुरामुळे बेघर झालेली आहेत, काही मरण पावली आहेत. अशांच्या आत्म्यांना शांती मिळावी व इतरांना मदतीचा हात मिळावा म्हणून आपण वेलंकनी मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. वेलंकनी माते देवाचे माये आम्हासाठी मागाता व मरणाचे वेले. हे प्रभु येशू ख्रिस्ता, तुझी व आमची आई पवित्र मरिया हिची आराधना गेल्या कित्येक वर्षापासून आमची लोक मोठ्या भक्तिभावाने व विश्वासाने करीत आहेत. त्यांची ही श्रद्धा फक्त ह्या नवेनापुरती मर्यादित न राहता संपूर्ण आयुष्यभर राहावी व दुःखातून सहनशीलतेचे जीवन जगून व इतरांना मदत करावी ह्याची जाणीव असावी म्हणून पवित्र वेलंकनी मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. वेलंकनी माते देवाचे माये आम्हासाठी मागाता व मरणाचे वेले. मरिया माते सांग मला, तुला किती मी ललकारू, दोन दिवसाचा मी गे उतारू कसा, वाहू हा भाव भारू. हे प्रभु ख्रिस्ता, आमचा संत पीटर गाव परिवार तुझ्या कृपेत राहून प्रत्येक व्यक्तीने चर्चच्या कार्यात सहकार्य करावे व धार्मिक सामाजिक कार्यासाठी प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीने पुढे यावे म्हणून आपण वेलंकनी मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. वेलंकनी माते देवाचे माये आम्हासाठी मागाता व मरणाचे वेले. थोडा वेळ शांत राहून वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करूया. हे प्रभु परमेश्वरा, मोठ्या श्रद्धेने विश्वासाने आम्ही आमच्या गरजा मागण्या वेलंकनी मातेच्या चरणाशी अर्पण केलेल्या आहेत. हे वेलंकनी माते, आमच्या सर्व मागण्या विनंत्या तू तुझ्या पुत्राकडे घेऊन जा आणि आमच्या मागण्या तू त्याच्याकडून पूर्ण करून घे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमीन. पान क्रमांक 88. पासुनिया बहुनी दादा तू
बंधु भगिनीनो माझे व तुमचे बलिदान सर्व समर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार. आमच्या पवित्र ख्रिस्ती मंडळाचे कल्याण हो. हे सर्व समर्थ बापा, तुझा पुत्र ख्रिस्त ह्याच्या जन्माद्वारे कुमारी मरियेचे तुझ्यावरील प्रेम व तिचे पावित्र्य ह्यांची वाढ झाली. ख्रिस्ताची मानवता आम्हाला आमच्या अशक्तपणामध्ये धैर्य देवो, आम्हाला पापमुक्त करो आणि आमचे अर्पण स्वीकारणीय बनो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमची अंतकरणे प्रभूकडे लावा. आम्ही ते लावली आहे. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. ते योग्य वरास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. योग्य व तारणदायक आहे. आज आम्ही धन्य कुमारी माता वेलंकणी हिच्या वाढदिवसाच्या सणाचा 5वा नोवेना साजरा करत आहोत आणि त्याद्वारे तिचा सन्मान करीत आहोत. पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता पुत्र जगाचा सार्वकालिक प्रकाश बनला. आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याची ती कुमारी माता बनली. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूतांचे गायक वृंद आणि सर्व संत तुझी आराधना करतात आणि तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुसून मिसळून आम्ही मोठ्या आनंदाने तुझे गुणगीत गातो. पवित्र 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 प्रभू सेनेचा ईश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरली आहे. परमस्वर्गात जे जयकार प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य. परमस्वर्गात जे जयकार. प्रभू तू खरोखर पवित्र आहे. सर्व पावित्रांचा तू उगम आहे. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनो. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तिथे आभार मानले व ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला एक जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो व तुझ्यासमोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणाऱ्या आम्ही सर्व तुझ्या पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची तू आठवण कर. आमचे परमगुरु स्वामी फ्रान्सिस, आमचे महागुरु स्वामी ऑझवर्ड ग्रेशियस, इतर सर्व महागुरु व धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्ताडा विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वाव दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्तांद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ता ठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्या. हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. येशूने शिकवलेली प्रार्थना आता आपण एक कुटुंब म्हणून एकत्रितपणे म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे भूतरी तुझे इच्छेप्रमाणे हो.
आमची दरोची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला माफ करून देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर, ह्या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे, कारण राज्य अधिकार व गौरव सुद्धा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो, म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वाक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस, आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो, आणि तुम्हा बरोबर. आपण एकमेकांस प्रभूच्या नावाने शांती वंदन करूया. जगाची पापे हरण करी हे दिव्य को करो अम्मा वदया तुका, अम्मा वदया तुका. जगाची पापे पहा हे देवाचे कोकरू, जगाची पापे हरण करणारे हे देवाचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. प्रार्थना. हे माझ्या येशू, माझी श्रद्धा आहे की तू खरोखर या अतिपवित्र साक्रामितात हजर आहेस. या जगातील सर्व गोष्टीपेक्षा मी तुझ्यावर अधिक प्रेम करतो व तुझा स्वीकार करण्यास भुकेला आहे, परंतु या क्षणी कम्युनियन स्वीकारू शकत नाही. म्हणून माझा आत्मा आध्यात्मिक कम्युनियनने तृप्त कर. तुला प्रत्यक्ष स्वीकारल्यावर जसा मी तुझ्याशी एकरूप होतो, तसाच मी आता स्वतःला तुझ्याशी एकरूप करीत आहे. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, कुमारी मरेचा सन्मान करीत असता आम्ही हा पवित्र संस्कार आनंदाने साजरा करतो आणि तुझ्या दयेची याचना करतो. तिचा विश्वास व तिचे प्रेम
तुझ्या तारण कार्यात अधिक विश्वासूपणे सहभागी होण्याकरिता आम्हाला स्फूर्तिदायक ठरो, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो, आमेन. करोना विषाणूपासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना. हे सर्व शक्तिमान व दयाळू पित्या, तू सर्व निर्मित सृष्टीवर प्रेम करतोस. करोना व्हायरसच्या साथीमुळे भयग्रस्त झालेल्या आम्हा विश्वासाची तू प्रार्थना ऐकून घे. या विषाणूमुळे जगातील अनेक राष्ट्रांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या साथीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळावे. ज्यांना ह्याची लागण झाली आहे त्याच्यावर योग्य असे उपचार व्हावेत. या विषाणूला जे बळी पडले आहेत त्यांना चिरशांती मिळावी यासाठी आम्ही मनोभावे प्रार्थना करतो. या साथीवर उपचार शोधण्यासाठी जे डॉक्टर संशोधन करीत आहेत त्यांच्या प्रयत्नाला यश लाभू दे. शासकीय व आरोग्य क्षेत्रांतील अधिकाऱ्यांनी लोकांच्या भल्यासाठी योग्य ते उपाय सुचवावे म्हणून त्यांना सहाय्य कर. ही प्रार्थना दयावंत प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो, आमेन. वेलंकनी मातेच्या नवेनाची प्रार्थना. अतिपवित्र कुमारिके, देवाने तुला येशूची आई म्हणून निवडले. या तुझ्या अपूर्व सन्मानार्थ मला तुझी स्तुती करू दे. हे ममतालू आणि दुःख निवारणी माते, जसे तुझ्या भक्तांना तुझ्या आश्रयाचे वचन तू दिले आहेस तसे मला सुद्धा दे. तुझ्या दैवी पुत्राच्या अनंत दयेवर मी विसंबून राहतो. जे मागतात त्यांना मिळेल या त्याच्या वचनावर व तुझ्या प्रभावी मध्यस्थीवर श्रद्धा ठेवून मी विनम्रपणे या नवेनामध्ये करीत असलेल्या विनंत्या दैवी इच्छेनुसार तू मिळव. किंवा ज्या कृपाप्रसादाची मला फार गरज असेल ते तू माझ्यासाठी मिळव. आपली विनंती येथे सांगा. जेव्हा तुझ्या उदरात शब्द देह झाला तेव्हा तुझे हृदय प्रेमाने भरून गेले. त्याच्या सन्मानार्थ माझ्या हृदयातील भक्तिभाव मी तुला समर्पिते. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मनाच्या वेळीस विनंती कर, आमेन. गाब्रिएल देवदूताने तुला कृपापूर्ण म्हणून अभिवाद दिले. त्याच्या अभिवादनाबरोबर माझी अभिवादने तू स्वीकार. ती तुझ्या मस्तकांती दिव्य कुटुंबातील तेजस्वी रत्ने व्हावी अशी माझी सदिच्छा. हे मरिया माते, मी माझे शरीर व आत्मा तुझ्या स्वाधीन करते. माझ्या सर्व कृत्यांमध्ये व सुख दुःखात तू माझ्या पाठीशी रहा. जीवन मरणातही मी तुझ्यावर श्रद्धा ठेवतो. प्रभू येशूसाठी सर्व गोष्टी चिरकाल तुझ्याकर असे विनवितो, आमेन. आजारी माणसासाठी प्रार्थना. कुमारिकांच्या कुमारी आरोग्यदायक स्वामिनी, वेलंकनीमध्ये विराजमान झालेल्या ईश्वराच्या माते, तू आमच्या आत्म्याला व शरीराला सहाय्य करतेस. तुझ्या दयेवर आणि शक्तीवर पूर्ण भरोसा ठेवून आम्ही तुझ्याकडे धाव घेतो. आमचा आजार दूर कर म्हणजे आम्ही तुझा आणि तुझ्या पुत्राचा महिमा गात राहू. हे माते, तू सर्व आजारांचा आत्मविश्वास दूर करण्यास मदत कर. आणि जर त्यांच्या आत्म्यासाठी योग्य असेल तर त्यांना आरोग्य प्राप्त करून दे. त्यांना चांगले मरण यावे म्हणून सहाय्य कर. हे कृपापूर्ण माते, आमचे कष्ट दूर कर. हे आरोग्यदायी माते, आम्हाला सहन शक्ती दे म्हणजे जगातील सर्व मोहापासून अलिप्त राहून आम्ही आमच्या आत्म्याला तुझ्या इच्छेनुसार पवित्र ठेवू शकू. हे दयाळू माते, तू कोणालाही नकार देत नाहीस. आमच्या संकटामध्ये तू आम्हाला मदत करशील यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. तूच रोग्यांची व पीडितांची सहानुभूती आहेस. अशा वेळी फक्त तूच आमचे अश्रू पुसू शकतेस. तू सर्व ख्रिस्ती जनाची आशीर्वादी आहेस. ख्रिस्ताची माता असल्यामुळे तूच आमची विनंती ख्रिस्ताकडे पोहोचू शकतेस. हे दयाळू व शक्तिमान माते, आमचे रक्षण कर. हे स्वामिनी, आम्ही ईश्वराबरोबर अनंत काळाचा आनंद उपभोगण्यास चांगले ख्रिस्ती जीवन जगावे म्हणून आमच्यासाठी प्रार्थना कर, आमेन. आरोग्यदायी वेलंकणी मातेच्या मध्यस्थीद्वारे सर्व समर्थ परमेश्वर,
पिता पुत्र व पवित्र आत्मा ह्यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो आणि सदा सर्वदा तुम्हावर राहो आमेन. हे आरोग्यदायी वेलंकणी माते अम्मा साची विनंती कर. आजच्या मिसाचे आयोजन संत पीटरने केल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. आणि उद्या जे आयोजन संत अंतोनी विभागाचे असेल. प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने पवित्र मरियेप्रमाणे सहनशील बनण्यास तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. वेलन करी ए तुझे